स्थानदर्शनी या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र सुकळी डाक्राम तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया येथील स्थान वंदन करत आहोत. या स्थानाला जाण्याचा मार्ग सुकळी हे गाव तिरोड्याहून 10 किलोमीटर अंतरावर रामटेक ते सुकळी तुमसर तिरोडा मार्गे 91 किलोमीटर अंतरावर, भंडारा ते सुकळी तुमसर मार्गे 60 किलोमीटर अंतरावर, नागपूर ते सुकळी भंडारा तुमसर तिरोडा मार्गे 122 किलोमीटर अंतरावर, नागपूर गोंदिया लोहमार्गावर तिरोडा हे रेल्वे स्थानक आहे. तेथे उतरून सुकळीला जाता येते. रामटेकहून कन्हान जंक्शन मार्गे तिरोड्याला जाता येते. सुकळीला जाण्यास बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंची निवासाची सोय आहे. आरती तुझो वाईतो पंचवाती पंच प्राण रूप आत्मा जाईतो नाही आवडी नाही ओढे नाही केले पूजन नाही स्थानाची माहिती. 1. निद्रास्थान. हे स्थान सुकळी गावच्या ईशान्येस 1 फरलांग अंतरावर पूर्व अभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे भिवेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. या स्थानाची लीळा. संध्याकाळच्या वेळी देवळाच्या चौकात येऊन बसणाऱ्या वाघास सर्वज्ञांनी सिंहनाद करून पळवून लावले. मग येथे निद्रा केली. एकांकातील लीळा 17.
स्थान क्रमांक 2, सिंहनाद करणे स्थान। हे स्थान निद्रास्थान देवळाच्या पूर्वेस आवाराच्या दरवाजाच्या आत दक्षिण बाजूस आहे। एकांतातील लीळा 17। येथील पुढील नावाने ओळखली जाणारी सर्व स्थाने निर्देशरहित आहेत। एक चंदनेश्वर स्थान, उखळेश्वर स्थान, दक्षिण बाजूच्या देवळातील स्थान, खिडकेश्वर स्थान, कापूर विहिरी स्थान, विघ्नेश्वर स्थान, गावातील श्री बळीराम तेली यांच्या घरातील स्थान। स्थान क्रमांक 3, आरोगणा स्थान। हे स्थान तळ्यामध्ये देवळात आहे। या स्थानाचा फार मोठा ओट आहे। एकांकातील लीळा 32, खप्रत। सर्व सत भक्तांनो, मी आज श्री क्षेत्र डाकराम सुकळी या ठिकाणी आलो। दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज श्री क्षेत्र डाकाराम सुकळी जिल्हा गोंदिया येथील स्थान वंदन आपण करत आहोत। आरोगण स्थान आहे, त्या स्थानाकडे चाललेलो आहोत। कविश्वर बाबा आहे, दंडवत प्रणाम बाबा। आपण हे जे स्थान आहे, या स्थानाची थोडीशी माहिती तथा लीळा आम्हाला सांगावी। आपण भाग्यवान आहोत, याही ठिकाणी आपल्याला संत महंतांच्या भेटी होत आहेत। इथं म्हणलं म्हणजे प्रथम स्वामी आले तर तिथं म्हणलं म्हणजे तिथून त्यांनी त्यांनी भिक्षा मागितली। गावातलं जे स्थान आहे ते भिक्षास्थान आहे। त्याच्यानंतर इथे खडक होता, खडकावर स्वामी बसले आणि बसून त्यांनी आपल्या पायानी बसून त्यांनी आपल्या पायानी इथं असं पाणी मारला, अंजुळीतले
जी भिक्षा होती ती खडकावर ठेवली आणि भोजन केला. गावातल्या लोकांनी सांगितलं का म्हणे बाबा तुम्ही तिकडे जाऊ नका कारण तिथं वाघोबा येत आहेत, अशी त्यांनी सांगितल्यावरही ते आपले उठून शनिप आपल्या घराकडे गेले आणि मग त्यांचा मान न करता स्वामी हट्ट करून त्या ठिकाणावर गेले. तिथं वाघोबा मी यांना पायताबरोबर गर्जना केली तेव्हा स्वामीने सिंह गर्जना केली, भिंतीवरून वाघ पळून निघून गेले. आणि त्याच्यानंतर भीमेश्वराचा जो मंदिर होता त्या स्थानावर त्यांनी निंद्रा केली, मतलब झोपले. त्याच्यानंतर सकाळी ढोल नगारे वाजवत वाजवत गावचे लोक गावकरी आले, पाहतात म्हणे आईने अरे आपण नाही म्हटलं होतं म्हणे एक माणूस इथं गेला साधू वेशात होता तर म्हणे त्याला खाऊन मग्न झाला असेल म्हणून वाघोबा निघून राहिलेले नाहीत असं म्हटल्याच्या नंतर काही गावकऱ्यांनी डोकावून पाहिलं असता ते स्वामी निंद्रास्तव झोपले होते. त्यांनी म्हटलं पण स्वामी दंडवत प्रणाम असं म्हटल्याच्या नंतर स्वामी बोलले म्हणे इथं वाघोबा नाही आले काय कारण हर दिवस वाघोबा येत होते. स्वामीने सांगितलं इथं वाघोबा आले होते, त्यांनी वाघाची डरगडी फोडली, आम्ही सिंह गर्जना केली, सिंह नांदू केला आणि इथून वाघ आता पळून गेला, पुनरुपे या स्थानावर वाघ येणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. त्या दिवसापासून या स्थानावर वाघ आला नाही कारण नागझिरा अभयारण्य 1 किलोमीटर वरून लागून आपण खरोखर भाग्यवान आहोत. या ठिकाणी खडक होता ते स्थान आपण पाहूया बाबा दाखवा कुठलं म्हणजे इथं होता हा इथं नाही का आजपासून पाणी राहत होता इथं आणि इथं खडक होता तो दिसणार नाही. हा धुळेवाले साळकर बाबाजी जो आहेत नाही का बाबा त्यांनी हा मंदिर बांधला आता नाही दिसत पहिले दिसत इथे खडक होता इकडे इथे खडक होता जे खाली आणि खडकावरती बसले होते पण असे दोन खडकाचे जुळे होते एवढा मोठा होण्याच्या कारण आता हे जे तळ आहे इकडनं असा हा रस्ता होता नाही जुना इकडनं असा रस्ता होता आणि त्या पाण्यातूनच कमरेच्या पाण्यातून तुम्ही इथले जे काही लोक हा दर्शनाला या पाण्यातून जे काही स्थान आहे या स्थानावर यायचे. ओटा मात्र उंच होता पण सगळीकडून पाणी होत आणि खडकावर जे काही आहे त्या खडकावर स्वामीजी बसायचे आरोहणा करायचे तर ही जागा सध्या आपल्याला ही दिसत आहे. पण उंबरवडदी स्थान आहे ते सध्या आपण वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. श्री क्षेत्र डाकाराम सुकळी येथील उंबरवट स्थान पंच पाती पंच प्राण
आपण स्त्री क्षेत्र डाकराम सुकळी येथील जे गावातील स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. भिक्षास्थान म्हटलं जातं आहे, कुठलं भिक्षास्थानच ना, कोणतं सादुल बाबा ना, सादुल बाबा ना. असं 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 इथे वरती भिक्षास्थान अशा पद्धतीनं वरती लिहिलेलं. आहे एकांकातील लीळा 32 खप्रक. सुकळीची एकूण स्थाने 3, निर्देश रही स्थाने 7. तुम्ही माघारी आली श्री चक्रधर राया, आपण हा परिसर सध्या पाहत आहोत, साईडचा तलाव, शेती आणि आपलं जे काही मंदिर आहे ते सकाळी सकाळी इथून कसं दिसतंय या तलावाच्या परिसरातून ते आपण पाहणार आहोत. आपण सिंहनाद गर्जना जे काही मंदिर आहे ते आपण पाठीमागून पाहत आहोत. मी या साईडला आलोय आणि पाठीमागूनही हे मंदिर परिसर कसं दिसत आहे ते या निसर्गाच्या सहवासातून मी आपल्याला हे दाखवत आहे. माझी ही सध्या भ्रमंती चालू आहे, तळ्याच्या परिसरामधून हे मंदिर कसं दिसतंय, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या पावन भूमी किंवा पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. सध्या डाकराम सुकळी येथील जे काही परिसर आहे ते मी सध्या भ्रमंती करत आहे आणि एकांताचा जो काही आनंद आहे एकट्याचा तो एक आगळा वेगळा आहे, म्हणून मी सध्या अशा पद्धतीने फिरत आहे. चला, येथील मी ज्या आश्रममध्ये थांबलेलो होतो तेथील संत महंताकडून म्हणजे तेथील शास्त्रीकडून डाकराम सुकळी या स्थानाची लीळा आपण सविस्तर श्रवण करूया. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. आज मी श्री क्षेत्र डाकराम सुकळी या ठिकाणी आलो. रात्री आदरणीय शास्त्री बाबाकडे मी मुक्कामाला थांबलो, अतिशय चांगली व्यवस्था वगैरे केली. बाबांना मी सांगतो, बाबा एक दोन शब्द आपण व्यक्त करावे. दंडवत प्रणाम. हा श्री क्षेत्र डाकराम सुकळी पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण समजा इतिहास पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये MP येणारा हा भाग, परंतु कालांतराने या भागाला महाराष्ट्राने घेतलं. जेव्हा स्वामी आले तेव्हा हा भाग पूर्ण म्हणजे झाळी गोंडवाडा या नावाने प्रसिद्ध आहे, आताही प्रसिद्ध आहे. आणि जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये हा भाग घेतल्यावरती महाराष्ट्राचा हा शेवटचा स्थान, आणि शेवटचा स्थान तर आहेच आहे, परंतु संपूर्ण चरित्रामध्ये आपल्याला दोनच ठिकाणी असं भेटते की स्वामींनी एका ठिकाणी व्याघ्रपिलांसोबत खेळ केलं, क्रीडा केली, आणि इथं डाकराम सुकळीला परब्रह्म परमेश्वर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सिंहाचे आवाज काढले म्हणजे दरकाळी फोडली.
म्हणजेच याच्यावरनं असं समजते की स्वामींनीचं आपलं ऐश्वर्य दाखवलेलं आहे. कारण हा स्थान संपूर्ण चरित्रामध्ये पाहिलं तर जिथं स्वामी आपलं ऐश्वर्य दाखवतात तर हा एकमेव असं स्थान डाक्राम सुकुळीचा की जिथं स्वामींनी आपलं ऐश्वर्य दाखवलेलं आहे. वास्तविक हा एकांक काळातलं चरित्र आहे. तेव्हा स्वामींकडे कोणीही भक्तमंडळी नव्हती. जेव्हा घोडस सोडलं, सालबर्डीला 12 वर्ष गेले आणि तो कालक्रम स्वामींचा इथं सालबर्डीवरनं रामटेकवरनं डाक्राम वगैरे जो काटोल वगैरे जो मार्ग आहे आणि इथून तेलंगणाला. तर चरित्र तर सर्वांनाच माहीत आहे कारण लीळ कोलतेच्या चरित्रामध्ये आहेत. संपूर्ण चरित्रामध्ये जेही आपल्या पंथात चरित्र चालतात त्या संपूर्ण लीळा चरित्र ग्रंथामध्ये इथलचं चरित्र आहेच. परंतु एक वायंदस्कर पाठ असं म्हणतो की जेव्हा महादायसा वाराणसीला गेलती आणि वाराणसीवरनं वापस येताना डाक्राम सुकळीला आली आणि रात्री तिथं मुक्काम होता. तिचा डाक्राम सुकळीला मुक्काम पडलं आणि मुक्काम पडल्यावरती लोक सांगायला लागले की म्हणे इथं आमचा रामू आलता, इथं वाघ येत होता आणि आमचा रामू आला, त्याने या वाघाला पळवलं. आता महादायसाला प्रश्न पडलं आणि स्वामींकडे गेली सप्तशृंगीला. स्वामींचा तेव्हा मुक्काम सप्तशृंगीला होता. सप्तशृंगीला जेव्हा महादायसाची भेट झाली स्वामींसोबत तेव्हा महादायसा विचारते जे जे मी डाक्रामला गेलती आणि तिथं असं असं प्रसंग घडला की लोक म्हणत होते की बा इथं रामू आला, तर म्हणे खरंच त्रेतायुगाचा राम आलता का? त्या प्रसंगावरती स्वामींनी सांगितलं की बाई तो राम नव्हता, आम्ही होतो तिथं. तिथं व्याघ आपलं वाघ येत होता, लोकांना त्रास होता, जो गावाची ग्रामदेवताचा मंदिर होता त्याची पूजा पाठ बंद पडलेली होती, म्हणून आम्ही तिथं जाऊन त्या वाघाची भीतीपासून त्या गावाला मुक्त केलेलं आहे. आणि स्वामींनी जो वरदान दिलं त्या काळामध्ये की आजपासून इथं वाघाची भीती राहणार नाही, तर आजही तो वरदान डाक्राम सुकुळीची सीमा जिथून चालू होते याच्या पलीकडे समजा आता 1 किलोमीटर गेले तुम्ही डाक्राम सुकुळीची सीमा सोडली की सगळे जनावर येणार. इथून 2-3 किलोमीटर वरती भयानक जंगल आहे, जंगलच लागलेलं आहे. कोणतं जंगल आहे ते? हा नागशिरा अभयारण्य म्हणतात याला, नागधिकाचा अभयारण्य आहे. आणि इथून चालू झाला तुमचा नागशिरा, गडचिरोळी, तेलंगणा, तो सगळं पूर्ण जंगल भाग आहे गडचिरोळी. हा म्हणजे इथून 2 किलोमीटर गेले की तुम्हाला जंगलाचं जंगल लागणार. तर डाक्राम सुकुळीच्या सीमेमध्ये वाघाला प्रवेश नाही आहे. आजही तो वरदान चालू आहे. हा बाकीचे तुमचे आस्वाल वगैरे ते येणार, परंतु वाघ येत नाही. आता आपण गर्मीमध्ये म्हणा किंवा हिवाळ्यामध्ये म्हणा 1-1.5 किलोमीटर वरती दररोज आम्ही ऐकतोच की वाघांनी याला खाल्लं, हा जनावर खाल्लं, ते नेलं, परंतु डाक्राम सुकुळीमध्ये त्याला प्रवेश नाही. आज सीमा लागली की तो तिथून दुसऱ्या सीमेमध्ये जातो, परंतु डाक्राम सुकुळी या गावात अजूनपर्यंत, आता मी लहानपणापासून इथं आहे, परंतु अजूनपर्यंत वाघाला आम्ही पाहिलं नाही आणि असं ऐकलंही नाही की डाक्राम सुकुळीमध्ये आलेला आहे. तर तोच स्वामींचं वरदान या गावाला की आजही तो वरदान काम करत आहे. आपलं जेही वन्य प्राणी आहे त्याची भीती आहेच आहे. आणि एक महत्त्वाचा ज्याला आपण आता कोणी अंधश्रद्धा म्हणते, कोणी काही म्हणते, जो भूत प्रेत म्हणतो, ज्याने मानलं त्याने मानलं, नाही मानलं नाही मानलं, परंतु जे आहे ते राहणार असं. जे तांत्रिक लोक असतात, दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात, लोकांना त्रास देतात, डाक्राम सुकुळीच्या सीमेमध्ये जसंही त्यांनी प्रवेश केलं, जर त्याच्या शरीरामध्ये तंत्रमंत्र भूत प्रेताचा कोणतंही समजा एवढंसही अंश असला तर तिथूनच त्याला तो असर चालू होऊन जातो. सर्वात जास्त मानवपंथामध्ये प्रसिद्ध आहे एक माहूर आणि एक डाक्राम, भूत प्रेत दूर होण्याच्या बाबतीत. आणि देवाची कृपा, धर्माचा असो अन्य धर्माचा असो कोणीही असो, जर देवाजवळ आलेला आहे तर त्याचा भूत प्रेत दूर होणार म्हणजे कोणी. आणि अजून एक महत्त्वाचा आपल्या स्वामींचं एक असंही आहे की समजा तुमची शारीरिक व्याधी असो किंवा बाहेरिक व्याधी असो, जर स्वामींजवळ जर ते दूर झालेली आहे, आपल्या स्थानाजवळ जर दूर झालेली आहे, समजा भूत प्रेत आहे तुमच्या शरीरामध्ये, तुम्ही तंत्रमंत्र केलेला आहे, स्वामींजवळ जर दूर झालेली आहे, आपल्या स्थानाजवळ जर दूर झालेली आहे, तर जीवनामध्ये तुम्हाला ती व्याधी कधीच होणार नाही.
कोणतंच तंत्र लागणार नाही, कोणतंच मंत्र लागणार नाही. हा आपल्या स्वामींचा, आपल्या भक्तांवरती असलेला प्रेम, उपकार स्वामींचा, असा हा एक मुख्य रूपाने शेवटचा आणि झाडी गोंडवाडाचा हा महत्त्वाचा स्थान. या स्थानाला मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र हे तिन्ही राज्य जोडलेले आहेत. म्हणून सर्वात जास्त आता आपले महाराष्ट्राचे तर कमी येतात, परंतु छत्तीसगड आणि मध्य प्रदेश इथलचे लोक भरपूर प्रमाणात येतात. आणि आजही चैत्र पौर्णिमा म्हणून एप्रिल महिन्यामध्ये स्वामींच्या काळापासून जो मंदिर होता त्या काळापासून आजही यात्रा इथं अविरतपणे चालूच आहे. त्या यात्रेला भरपूर गर्दी असते, भरपूर सद्भक्त असतात, भरपूर लोक असतात, धर्मीय असो अन्य धर्मीय असो. एक श्रद्धा स्थान आहे लोकांच्या, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कुलदैवतच. आजही इथं अशी परंपरा आहे, पुढे गाव आहेत 2-3, जर त्यांच्याकडे कोणतंही कार्यक्रम असला, ते भले आपल्या देवाची पूजा करत नाही, परंतु जर त्यांच्याकडे लग्न असो किंवा काही असो, परंतु सर्वात आधी मंदिरात येऊन देवाची पूजापाठ करूनच आपला कार्य प्रारंभ करणार, असं लोकांची एक अप्रतिम श्रद्धा या स्थानावरती आहे. दंडवत प्रणाम. दंडवत बाबा, अतिशय अतिशय सुंदर एक मोकळ्या मनाने आपण सर्व सद्भक्तांना आलेला निरूपण केले, खूप खूप आभार. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. श्री क्षेत्र डाकराम सुकळी आरोगण स्थान. म्हणजे सर्व सद्भक्तांनो, मी श्री क्षेत्र डाकराम सुकळी या ठिकाणी रात्रीचं आलेलो आहे. येथील रात्रीचं स्थान वंदन केलेलं आहे. आणि या साईडला जे काही आहे तलाव जो आहे तो आपल्याला दिसत आहे, पाठीमागे देखील हा तलाव, लाइटिंग, आपल्याला सर्व काही दिसत आहे. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. मित्र, डाकराम सुकळी येथील तळ्यातील जे काही स्थान आहे ते आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. हेच अतिशय सुंदर मनमोहक सध्या हे दृश्य दिसत आहे. डाकाराम सुकळी येथील आरोगणा स्थान म्हणजेच भोजनता स्थान आपण सध्या रात्रीचं तळ्यातील स्थान वंदन सध्या करण्यासाठी आलेलो आहोत. आणि तळ्यामध्ये जी लाइटिंग पडलेली आहे त्याच्यामुळं दृश्य अतिशय रम्य मनमोहक असं झालेलं आहे. सर्व सद्भक्तांनो, गोंदिया जिल्ह्यातील आपण हे शेवटचे स्थान वंदन केलेले आहे. रात्रीचे तळ्यातील स्थान व परिसर पाहावा आणि आपल्याला देखील हे दृश्य रात्रीचं दाखवावं या हेतूने मी या ठिकाणी आलो. आपल्याला निश्चितच हे स्थान दर्शन आवडलेलं असेल. चॅनलला मात्र लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.